आता तारखी तो तारखी पण नवऱ्याची आरती करे की जय देव जय देव जय माता नवऱ्या जय माता नवऱ्या जय देव जय देव जय माता नवऱ्या दावारा दिवसाना आता बायाकडे 50% आरक्षण आलं. आता तुम्ही सुधारल्या नाही तर पहिले आमच्या बायका चुत्या बाया होत्या. 16 शुक्रवार 17व्या शुक्रवारी नवऱ्याच्या पाठीवर शेणाचा पोयटा मारा, नवऱ्याच्या कमरेत लाक घाला, नवऱ्याच्या पॅन्टाली लिंबू मिरची अटकवा, मग नवऱ्याला पचून घरी येते. आता ते बंद झालं, आता तुम्हाला अक्कल आली, आता तुम्ही राष्ट्रपती झाल्या, माझा बाप फक्त बायकोचा पती राहिला. आता तुम्हाला अक्कल आली, आता माणसानं बायकोची आरती चालू केली म्हणजे माझ्या बायानं माणसाची बंद केली आणि बापानं माझ्या बायची आरती सुरू केली की जय देव जय देव जय माझी बायको जय माझी बायको जय देव जय देव जय माझी बायको तुझे सांगशील मला पासून ऐको अगरबत्ती कोण पेटवते? अगरबत्ती पेटवा बायानं. घरात मोमबत्ती कोण पेटवते? मोमबत्ती पेटवा बायानं. घरात गॅस कोण पेटवते? गॅसही पेटवा बायानं. घरात चूल कोण पेटवते? चुलही पेटवा बायानं. घर कोण पेटवते? तुम्ही तर बजेट बसता, तुम्ही फक्त नवऱ्याच्या कानात रात्रीतून म्हणून द्या झालं बसलं बजेट नवऱ्याच. पण तुम्ही नसते नाही गाडगे बाबा जाणून आपा चालले काय, आपा आपा चालले काय, आपा अहो मावसा लेकरा निघून राहिले की मन तृप्त झाले आपल्या विषयावर या. अरे तुम्ही महिला मंडळी नसत्या ना गाडगे बाबा पैदा झाले नसते, तुम्ही महिला मंडळी नसत्या तर शिवाजी महाराज पैदा झाले नसते, तुम्ही महिला मंडळी नसत्या बाबासाहेब पैदा झाले नसते, महापुरुष जन्माला आले नसते तुम्ही बाया नसत्या तर, तुम्ही बाया नसत्या तर संत पैदा झाले नसते, आणि तुम्ही बाया नसल्याला एका घराचे दोन घरही झाले नसते, आणि तीन महिन्यात त्या सासराही लंबा झाला नसतो. एका रात्रीत घर पडता बाप्पा कोणता मलम वापरता काय तुमची जादूच आहे ना. नाही तर काही काही पाहायला असं राहते वाढवून चढून सांगायची रमाईना कधी वाढवून चढून नाही काम केलं, कमी खर्चात घर चालवलं. नाही तर काही काही पाहायला वाढवून चढून सांगायची आदर ते एक बाई रस्त्यानं निघाली माझ्या गावातली तिची मैत्रीण भेटली, तिनं तिच्या पायातली चप्पल पाहिली सँडल, म्हणे बाई त्या पायातली सँडल तर खूप चांगली आहे, म्हणजे हे सँडल काय पाहायचं घरी अजून आहे तिच्याकडं घरी जास्ती ज्या सँडल होत्या. पुन्हा समोर गेली दुसरी मैत्रीण भेटली तिनं तिची साडी पाहिली, म्हणे बाई तुझी साडी तर खूप चांगली आहे, ते म्हणे हे साडी काय पाहायचं घरी अजून आहे तिच्याकडे घरी जास्तीच्या साड्या होत्या. पुन्हा समोर गेली तिसरी मैत्रीण भेटली तिने तिच्या केसाची क्लिप पाहिली, म्हणे बाई त्या केसाची क्लिप तिच्या पोराच्या माग 800 पोरी आहेत, 200 जण न्यूट्रल फिरून राहिले बिना अर्थिंगचे. साधू साधू बम बोले कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले, नाही तर दोघही तसेच मेले. पण शिक्षण मले सांगारे कोला एखाद्या पोरानं शिका संघटित व्हा संघर्ष करा असं कोण म्हटलं होतं? बाबासाहेब शिकणं गरजेचं आहे, शिक्षण गरजेचं आहे, म्हणून आपल्या पोरानं शिक्षण घेतलं पाहिजे. तेली माळी कुणबी धनगर नावी मातंग आदिवासी पाटील या पोरांना शिकलं पाहिजे. शिक्षण घ्या, शिक्षण जर घेतलं नाही तर माणसाची फजिती होते. एका गावात अडाणी माणूस होता, एकही वर्ग शाळा शिकला नाही, अंगठा छाप थांबसप त्याला गावाचा सरपंच बनवलं. आता सरपंच म्हणजे गावातला मुख्य असते, तो गावात फिरता फिरता जिल्हा परिषद शाळेत आला आणि वर्गात घुसला आणि वर्गात एखादा मोठा व्यक्ती आला म्हणजे बाल्याची माँ अध्यक्ष, बाल्याचा बाप उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिवचिव मावत भाऊ तुलत भाऊ साड भाऊ अवघी संस्था बाळ भाऊ. मला सांगा शिंप्याच्या पोट्यानं चिंदा चिवडा, नागाच्या पोट्यानं कटिंगा करू मारा, बुद्धाच्या पोट्यानं लोकांच्या इथं कामं करा, आदिवासाच्या पोरानं लोकांच्या वावरात छटके घ्या आणि मराठीच्या पोरानं लोकांच्या इथं कुत्ते खाणी करा. महिजात मी शिंपी आहो, कपडे शिवणारी आवल्या. तुमच्या गावात आहे का शिंपी? किती घर आहे आप्पा? किती घर आहे तो शिंप्याचे?
दहाचा काय बियाणे पुरती नाही हो आमचे बरं, पण आमची जात महत्वाची आहे बरं, शिंप्याची जात नसती तर बिना कपड्याची ब्लू फिल्म झाली असती बरं. मी शिंप्यावर मी तबला वादक तर माझ्या जातीचा ठेवायला पाहिजे ना. ग्रँड गव्हर्नमेंटची बियाणं आपल्या बापाचं नोकरी त्याच्या शिक्षण संस्थेत त्याची सही नोकरीवर राहते आणि हेल्पिंग साठी मैत्री वापरायला दोन्ही शिक्षण संस्थेत. हा पोरगा आहेत आपल्यावर कुणबी समाजाचा आहे, नामदेव तुकाराम महाराजच्या जातीचा आहे, कुणब्याचा पोरगा आहे. याचं नाव आहे प्रशांत ठाकूर. प्रशांत ठाकूर या हात मुझे दे दे ठाकूर. याचं नाव काय माहित आहे बेटा? परशा. परशा आरची आली आरची हो शांत आहे. सुंदर तबला वाजवते, पेटी वाजवते, चार चार वेळा चपला धुवत राहील. ओके काम आहे. झोपाचं काम पडलं की मागा पाहत नाही, गाडीत फुल झोपेल नाही. हे आमचा प्रशांत आहे कुणब्याचा, हे आमचा अजय आहे. अजय एक मिनिट उभा राहा, खाली बस, लग्न व्हायचा. हे अजय मळावी आहे, आदिवासाचा पोरगा आहे. सुंदर गाणे म्हणते. काही काही लोक याले पाहिलं की मला विचारते, म्हणते हे पीस कुठून चायना मधून आणलं काय? हे अलगच अजुबा आहे आमच्यातला अजुबा. हे आमचं मेन पीस आहे. चालू बोलू राव, राहू द्या गड्डे पाडान. हे कार्तिक भाऊ यांनी आहे, तेली समाजाचे आहे, तेली समाजाचे. आमच्या गाडीचे चालक मालक ड्रायव्हर आहे. यायचं काम मोठं तुफान आहे. जेवणाचं काम पडलं की माझं पाहत नाही. जेवण फुल, मिस कॉले फुल मानते बरं. घरी असा टग्याचे टगे आहे. इथून जाता जाता चार पाच चोर जर भेटले ना, याने पकडून त्याच्या अंगावर ढकलून द्या, हाडकडच मोडते. आता मी अरविंद भाऊच्या घरी आलो, म्हटलं काळा चहा मांडा, मी काही दुधाचा पीत नाही, बिना दुधाचा मांडा. तर ही मागच्या दरवाजातून जाऊन सांगते, म्हणजे आम्हाला प्युअर दूध दिलं तरी चालते. हे तेली आहे. हे आमची पेटी वाजत आहे, संजय भाऊ मेश्राम. ते आपल्या जातीचे आहे, आपलेवाले आहे. संजय भाऊ मेश्राम ऑर्गन वाजवतात, पण घ्यायच्या कलरची फुल गॅरंटी आहे. कंपनी कलर आहे, कंपनी कंपनी. चार चार वेळा आंघोळ करते, साबणीचा कलर काळा आला पण यायचा कलर तोच्या तोच आहे. मोदी साहेबांनी नियम काढला ना, 1500 बंद केल्या, पैसे जमा करा, काळाधन ठेवू नका, काळाधन जमा करा, काळाधन ठेवू नका. आमचं काळाधन अजूनही आमच्या सोबत आहे. परवा परवा त्यांचे मोठे बाबा मरण पावले, मरण पावले. मग बापाले मेल्यावर काय देतात रे तुमच्या इकडे? बापाले मेल्यावर पाच मजली बिल्डिंग बांधली ज्या बापाने, पाच मजली, 5-6 एकर शेत घेतलं, वावर जमा केलं, पण नेल्यावर नेलं काय? पाच पाच लफडे केले, पाच पाच तुमच्या बापानं नाही, पाच पाच लफडे केले, पाच पाच. एक वेळा लफडे सापडले तर चौकात मार खाल्ला जळगावली, पण नेल्यावर नेलो काय? या मिशी घ्या, काठेतली घ्या. सात आठ एकर जमा केलं वावर, लुनागाड्यांनी शेकण्यात रॉकेल टाकू टाकू चालवली, पंचर झाली तर म्हातारीने मागं बसवलं, गेटवर टाकलं आणि वापस आणलं, आणि नेल्यावर नेलं काय? आपण लय हुशार लोक, लय छत्रे लोक, देऊन देऊन बापाने केसच देतो. एवढंच जर ते बापावर प्रेम होतो येऊन राहिलं तर एखादा हात देणार, एखादा डोळा काढून देणार. एवढंच प्रेम उठू येत आहे तर एखादा पाय दे. कारण आपल्यालाही माहित आहे, हात दिला तर डबल येत नाही, पाय दिला तर डबल येत नाही. केस जाईल कुठं? 1.5 महिन्यानं पुन्हा जागेवर. जिवंत पाणी बापाला खाऊ घालत नाही. मी विनंती करीन, इथेही ज्याच्या बापाचं वय झालं असल त्याला हात जोडून विनंती आहे, बापाला जिवंतपणी खाऊ घाला. मेल्यावर 13वी फुटान देखावा करू नका, जिवंतपणी बापाची सेवा करा. नाही ते मेल्यावर मार मोठा मंडप टाकते, 10-12 गावचे लोक बोलावते, आणि मग बुंदी खीर, मोठा स्टेज, त्याच्यावर मोठी लाल कलरची खुर्ची, त्याच्यावर बुड्याचा असा पायतानी फोटो, जसं काही पुढं ग्रामपंचायतीने निवडून आलं फुल मतांना, त्याच्या समोर 3 अगरबत्त्या, 4 लाडू, बुंदी खीर, त्याच्या समोर लोक पंक्तीत जेवण करते, आणि ते बुढं त्या फोटोतून पाहिजे. अबे बिना भाकरी तो मारलं बे, उपाशी ठेव ठेवू मारलं, नाही भूत म्हणून छात्यावर बसीन. अरे ते तर एक सण आता उद्याचाच आहे, सगळ्या जबाब कावडा होते म्हणजे उद्या.
मी म्हणतो कोणाच्या बापाने मिठू व्हावं नव्हे, कोणाच्या बापाला तितीर व्हावं, कोणाला बाप कावळा होतो, जिवंतपणी बापाला खाऊ घालत नाही, मेल्यावर बापाला कावळा बनवता. विनंती आहे जिवंतपणी खाऊ घाला. तुकडोजी महाराजचा आवाज आहे. माय नेमी शिला केला इशारा दाता दाता हरूच तिला इशारा हरूच तिला मी कटवली या मामाच्या पोरीला हे लक्षण कसा शिवाजी पैदा होईल मामा एका नाही कोणत्याही मामाच्या म्हणून ना पियुषा शिला झाली शांत झाली आता कुणाचं नाव शिला झाली शांत झाली आता कुणाचं नाव आला बाबू पोटी जन्म घ्यावा काय हुशार आहे अभ्यास फुल आहे. तू कोणत्या वर्गात आहेस रे? सहावीच्या. ते नाव काय म्हटलं? राहुल. राहुल हे तर सोनू ओके सांगितलं मला सांग रे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचं नाव सांग मला. नाही माहित नाही म्हण. नाही म्हण ना. नाही तू फक्त सोनूचाच पता का? बाबासाहेब नाही आले त्यापर्यंत. तू हुशार आहे. तू कोणत्या वर्गात आहे? सहावी. सहावी हे बघा म्हणून विनंती आहे पोरायला शिक्षण ठेव रे. मग आता काय मुक्काम करत हे आहेत बेटा तुकडोजी महाराज. भारतातली सर्वात पहिली बुद्ध जयंती तुकडोजी महाराजांना घेतली होती हजार गावामध्ये. तुकडोजी महाराज आले की जपानच्या राष्ट्राध्यक्षांना मूर्ती दिली होती भगवान बुद्धाची. ते अजूनही गुरुपुंज आश्रमात आहे. हे एक आगळा वेगळाच संत आहे की संत जगू द्या ना. मी आधी वशाले 1.5 रुपये किलो तर तांदूळ नाही पूर देत तुटके होतो मी. मग आधी वशात खाताना नरकात मी बाबू होय बेटा तुले नाही म्हणून राहिलो. तू वाईट म्हणून घेऊ नको. ज्यानं खाल्लं त्याले कीर्तन आहे झोमते. माझ्या गुरुचंच नाव आहे सत्यपाल आणि मी उदयपाल. सत्य सत्य कधी म्हणत नाही. सत्यमेव जयते. सत्य कधी जळत नाही. आणि मी बोललो की झोमते झोंबू दे डबल बोलावू नको लेका. माझ्या कीर्तनच तसं आहे. काही काही लोक दुरून पाहिलं की त्याला वाटते हे माझ्याकडं पाहिलं की हे सत्यपाल सारखंच दिसते म्हणते. मग इचू लहान असो की मोठा असो दसल्यावर ठणक सारखीच करते ना. हे आहेत तुकडोजी महाराज आणि हे आहे तुकाराम दादा गीताचार्य. जपान मध्ये तुकडोजी महाराज सोबत गेले होते. सांगा पोरी नाही वसरे. सांगा पोरी कोण आहे का? काय केलं ज्योतिबा फुल्यांना मुलींसाठी? पहिली शाळा चालू केली. ज्योतिबा फुले आले नसते तर तुम्ही कोणी इथं आले असते काय? तुमची माय आली असती काय? तुमच्या घरातली डंगरी आली असती काय? लेकरं पैदा करा तुला मूल सांभाळा एका डिलिव्हरीत लग्नावा. ज्योतिबा फुले आले म्हणून तुम्ही इथं आल्या. ज्योतिबाच्या पत्नीचं नाव सावित्री आई फुले. सावित्री आई फुलेले पोरगा होत नव्हता. काही लोक ज्योतिबा फुले जवळ गेले म्हणजे ज्योतिबा तुमची सावित्री वांज आहे. तुमची सावित्री वांज आहे. तुमच्या सावित्रीने पोरगा होत नाही. एक काम करा ज्योतिबा तात्या म्हणत त्याने ज्योतिबाने म्हणजे तात्या दुसरं लग्न करा. सावित्रीसाठी सवताना दुसरं लग्न करा. ती ज्योतिबा होती त्या ठिकाणी. जर माझा बाप असता ना माझ्या बापाला म्हटलं असतं बाबा दुसरं लग्न करते का? नाही इच्छा नाही करणं. नाही इच्छा नाही करा ना दुसरं लग्न. इच्छा नाही पण लेकरा बाळासाठी करावं वाटते.
मग त्याला विचारावं दुसरी बायको काय नाही केली काही नाही म्हणजे स्वयंपाक पाण्याने केली मग स्वयंपाक पाण्याने मी बी येतो मी करून घालतो स्वयंपाक आणि मग म्हणत स्वयंपाक पाण्याने केली म्हणतात तिने दुसऱ्या वर्षी 3 लेकरं झाले कसे ज्योतिबा फुले म्हणे दुसरं लग्न करा सवत आला सावित्रीसाठी ज्योतिबा म्हणे त्या सावित्रीने पोरगा होत नाही ना सावित्रीचं दुसरं लग्न लावून देऊ माझ्यासाठी सौत्या घेऊन येईन हे आहे ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले गुरु मानत हे झाले माळी समाधान आमची माळी आम्ही जाता लावून शेत बाळा